मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की हत्तीचं पिल्लू आपल्या सोंडीने कधीच पाणी पित नाही, आणि हत्तीचे सोंड ही तर हत्तीसाठी इतकी महत्वाची असते की तो सोंडीविना जगू शकत नाही। तरीही हत्तीचं पिल्लू आपल्या सोंडेचा वापर का करत नसेल तर चला तेच जाणून घेऊ। तसं पाहिलं तर हत्ती आपल्या सोंडेचा वापर स्मेलिंग, ब्रीथिंग, ड्रिंकिंग आणि आवाज काढण्यापासून तर भांडणं करण्यापर्यंत करतो। तुम्ही असं समजू शकता की आपले हात आपल्यासाठी जेवढे महत्वाचे असतात तेवढीच महत्वाची हत्तीचे सोंड ही त्यांच्यासाठी असते। पण जेव्हा हत्तीचं पिल्लू जन्म घेतं तेव्हा त्याला 6 ते 7 महिने हे समजतच नाही की आपल्या डोक्यावर असलेल्या या नळीचा वापर कशासाठी केला जातो। जसं एक नवजात मूल आपलं बोट तोंडात घालून सारखं सारखं चोखतं, तसेच हत्तीचा पिल्लूही आपली सोंड तोंडात घालून चोखतो, त्यामुळे त्याला दूध पिल्याचा फील येतो। थोडक्यात जन्मल्यानंतर हत्तीच्या पिल्लांना सोंडेचा वापर कसा करायचा हे माहिती नसतं, पण काही महिन्यानंतर इतरांकडे पाहून त्याला सोंडेचा वापर कसा करायचा हे समजू लागतं।